शुभ कार्याला शुभारंभ होता है, सरपंच साहेबांचे शुभ असते। हा पहिला सामना असेल मित्रांनो, पहा ओपनिंग अर्थात हा पहिला सामना असेल पहिल्या दिवसाचा। क्या बात है, आयोजक संघ इन एक्शन मध्ये उद्घाटनीय सामना, स्वामी समर्थ सोनाले विपक्ष जय मल्हार स्फोट किरवली। क्या बात है, 29 तारखेला हा पहिला सामना असेल सोनाले क्रिकेट ग्राउंड वर, सोनाले विरुद्ध जय मल्हार किरवली। दुसरा सामना असणार आहे, अध्यक्ष साहेबांना विनंती आहे एमडी यांच्या शुभ हस्ते आपण दोन चिट्ट्या काढत आहोत। हा दुसरा सामना असेल पहिल्या फेरीतील। क्या बात है, एमडी यांच्या शुभ हस्ते एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाचे चिट्टी निघालेली आहे आणि त्यांना मात्र फाइट करेल। क्या बात है, साई बजागे विरुद्ध मदन जाधव असा सामना असणार आहे, वॉर ऑफ टाइटन्स बिग बॅटल। तिसरा सामना असणार आहे, मी सुभाजी जाधव यांना विनंती करतो की आपण दोन चिट्ट्या काढायचे आहेत। मित्रांनो जी लॉर्ड्स आपण पाहतो या स्वामी समर्थ सोनाले क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहणार आहोत, स्वामी समर्थ चषक 2020। भावेश फोर्ट किरवली आणि त्या संघाला फाइट करेल, थोडंसं फास्ट करायचं आहे, अचानक देवा स्फोट जाणवला। तिसरा सामना असेल, त्यानंतर गणेश बजागे यांना विनंती आहे की आपण पुढे या, तुमच्या शुभ हस्ते दोन चिट्ट्या उचलायचे आहेत। स्वराज्य 11 नानकर, यस हा चौथा सामना असणार आहे आणि त्यांना फाइट करेल एजी स्पोर्ट वाकीपाडा। ओके, आणि आता मात्र पहिल्या दिवसातील शेवटचा सामना असणार आहे, मी सल्लागार अनंत केने यांना विनंती करतो की आपण दोन चिट्ट्या उचलायच्या आहेत। जय बजरंग स्पोर्ट पीसे आणि या दोन या संघाला फाइट करेल आई सावराई स्पोर्ट एलकुंदे। तर असे 10 संघ आपल्याला पहिल्या दिवसाची इथे मात्र ठिकाणी पाहायला मिळाले। तर आता मात्र दुसऱ्या दिवसाचा खेळ आपण पाहणार आहोत, 30 तारखेचा लॉट्स इथे आपण ओपन करत आहोत। मी दसराजी बजागे यांना विनंती करतो की आपण पुढे या, आपल्या शुभ हस्ते आपण पुढील दोन चिट्ट्या काढत आहोत। एनके स्पोर्ट खांडवल यांचे पहिला सामना असणार आहे 30 तारखेला आणि त्यांना फाइट करेल आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाले। सन्मान्य अफसर रईस आपको आ गया, नहीं दो चिट्ठी निकालना है आपको। हा दूसरा सामना असेल 30 तारखेचा, आई गावदेवी वालसिन संघ आणि त्या संघाला फाइट करेल येजी स्पोर्ट एवई। शेजारी संजारी संघ इथे मात्र फाइट करताना पाहायला मिळणार आहेत। त्यानंतर विजयजी जोशी यांना विनंती करतो की आपण पुढील दोन चिट्ट्या उचलायच्या आहेत। श्रीराम स्फोट जांभूळपाडा बी आणि त्या संघाला फाइट करेल रोशन स्फोट मुठवल। त्यानंतर मी विनंती करतो या रवी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण दोन चिट्ट्या या ठिकाणी उचलत आहोत। जय बजरंग स्फोट भावाले अनंत केने यांचा संघ फाइट करणार आहे। कीर्ती स्फोट आमनेपाडा, क्या बात है, अध्यक्ष साहेबांचा संघ आणि सल्लागार यांचा संघ असणार आहे, वॉर ऑफ टाइटन्स। तर दुसऱ्या दिवसाचा शेवटचा सामना असणार आहे पहिल्या फेरीतील, दोन चिट्ट्या काढायची आहेत आपण। या काका नानू काका या पुढे या आपण। प्रिन्स 11 पिसे अर्थात विजय पाटील यांचा संघ असणार आहे आणि त्या संघाला फाइट करेल माऊली स्पोर्ट आमने। बिग मॅच
आता मात्र अपन शेवटच्या दिवसातील मात्र आठ संघांच्या पण टिट्या या ठिकाणी काढणार आहोत। मी एमडीना विनंती करतो की आपण दोन चिट्या काढायच्या आहेत। मित्रांनो या फायनल डेच्या लॉट्स असणार आहेत आणि फायनल डेचा पहिला सामना असणार आहे पहिल्या फेरीतील शिवशक्ती लोणार अर्थात प्रदीपजी तले यांचा संघ असणार आहे आणि त्या संघाला फाइट करेल एस आर स्पोर्ट वैजुले। ओके पंडितजी काकडे यांच्या शुभ हस्ते आपण पुढील दोन चिट्या काढत आहोत। हा दुसरा सामना असणार आहे दत्तकृपा स्पोर्ट चौधरपाडा आणि त्या संघाला फाइट करेल यज्ञिका स्पोर्ट आमने। क्या बात है पहिल्या दिवसामध्ये आपल्याला किरवलीचे तीन संघ पाहायला मिळतील आणि या शेवटच्या दिवसामध्ये आमने गावातून दोन संघ पाहायला मिळतील। मिस्टर मनोज यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी दोन चिट्या काढत आहोत। बेबी स्पोर्ट इताडे हा तिसरा सामना असणार आहे आणि जानू स्पोर्ट इताडे एकच गावातील दोन संघ एकमेकांसमोर क्या बात आहे। आणि शेवटचा सामना असेल ही औपचारिकता आहे कारण या दोन संघाचा सामना मात्र या ठिकाणी असणार आहे। तर माऊली स्पोर्ट आमने संघ आपण तयारीला लागायचा आहे क्षेत्र सजून घ्यायचा आहे। तुमची वेळ इथे माझं समाप्त होत आहे। आई एक्युरा स्पोर्ट सावध आणि किरण स्पोर्ट जांभूळपाडा हा शेवटचा दिवसातील शेवटचा पहिल्या फेरीतील सामना असणार आहे आणि पहिली गोष्ट या 28 संघांना काही अडचण असेल तर तुम्ही आत्ताच इथे आम्हाला कळवायचं आहे। यानंतर तुमचे कुठलेही कारण किंवा कुठलाही तुमचा या ठिकाणी आक्षेप इथे मात्र स्वीकारला जाणार नाही।